हरता दुख हरता वरता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी सलके बाल मुक्ता फळांची जय देव जय देव नमस्कार, मी समीक्षा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जी लेजरा. तर मावशीच्या गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं, मग त्यानंतर आम्ही निघालेलो मामाकडे जायला. तर आम्हाला स्टॉपवरनं, केरवडे कॉलनीवरनं शिवापूर ही एस टी भेटलेली, आणि त्यानंतर मग आम्ही जाणार होतो सगळ्यात आधी सावंतवाडीला, आणि मग सावंतवाडीवरनं नंतर मावशीकडे निघालेलो. तर आता आम्ही पोहोचलो आहे मावशीकडे, मावशीच्या स्टॉपवर माडखोलला. तर आता आम्ही मावशीकडे चाललो आहोत मावशीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर आहे कौशलचा गणपती. मी तुम्हाला म्हटलेला की मी कौशलचा गणपती नंतर दाखवणार आहे. तर हा कौशल त्यांचा गणपती आहे. मीना मावशी साईडला, ही जी दारावर उभी आहे ती माझी मीना मावशी आहे, सगळ्यात छोटी मावशी, आणि तिच्या बाजूची आहे मंगल मावशी, सगळ्यात मोठी मावशी. ही कौशलची आई आजी आहे. आमच्यासाठी आजी तांदळाच्या भाकरी करतायत. कौशलकडे रोज तांदळाच्या भाकरी खाल्लेल्या जातात अशी आजी सांगत होती. त्यांची भाकरीने काय केलंय? बोंडाची भाजी केली. अच्छा, नको आता खाऊन आलो. नको पैसे. मावशीच्या गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं, त्यानंतर मग आता आम्ही निघालेलो मामाकडे मामाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज मामाच्या गणपतीचं विसर्जन सुद्धा होतं, तर सगळ्या बहिणी एकत्र येणार होत्या. बसची वाट बघतोय सगळ्या बहिणी, तो उभ्या आहेत बॅगांसोबत. आता आम्ही चाललोय देवसाला, तिकडे एक मावशी वाट बघते. आज आमचं माम नाही, आज विसर्जन आहे मामाच्या गणपतीचं. सगळेजण या, चला झालं. ओके. त्यानंतर एक तास आम्ही स्टॉपवर उभे होतो, एक सुद्धा बस काही येत नव्हती. आणि एक पुण्याची बस आलेली, पण ती काही थांबत नव्हती आमच्या स्टॉपवर. त्यानंतर मग आम्हाला कुडाळ बेळगाव बस भेटली, आणि मग आम्ही निघालो. काय करताय? वडे करतो. खायच्या आहेत ना आता मामण्याच्या. सगळी जण येणार ना आता जेवायला. आले मला दे ना सगळं काढून, लगेच करते. चल माडखोल सुरे ना. हाय, इकडे माझी आजी कपडे काढते मागच्या दाराला, आणि तिकडे दोन नंबर मावशी भांडी धुत होती. तिला मी नंतर दाखवते तुम्हाला. चल मी हे करते, कोशिंबीर भात ठेवलाय मोनाची. मी मला विचारत होती आम्ही केवढा भात करतो, तर आम्ही एवढा भात करतो. मोनाची आई विचारत होती केवढं पातेलं भरून भात करतात का. छोल्याची उसळ, आमटी कसली केली आहे ग? वाटाण्याची केली आहे. वाटाण्याची आमटी, वाटाण्याची आमटी, डाळ केली आहे. वरण डाळ,
आणि भात चालू आहे, पुऱ्या चालू आहे. लवकर केलं जेवण ना, सगळी आमटी ती भाजी आहे, सगळ्यांना बसून जेवायचं आहे. काय गो कामेला. या माझ्या मामीची आई आहेत आणि ह्या आमच्या मामीच्या वहिनी. ती माहिती आहे ग, तिला सांगितलं ही माझी मावशी आहे. ती वालीची भाजी आहे, नंतर ही गव्हाची भाजी केलेली आहे, त्यानंतर तर कोबूची भाजी केली आहे. अगं माझं मागते गं, काम काय असतं कुठल्या बाजून नाव कुठल्या बाजून काही येत नाही. सगळा स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर मग सगळ्यात आधी गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे ही सगळी अशी पानं ठेवली जातात गणपती समोर, 5 पानं. त्यानंतर 1 पान तुळशीला ठेवलं जातं आणि बाकीची जी ही छोटी छोटी जी पानं आहेत ती वाडवडिलांना वाडी दाखवण्यासाठी ठेवली जातात. माझा सगळ्यात छोटा मामा आहे जो आर्मीमध्ये असतो आणि त्याला लकीली सुट्टी भेटली गणपतीला. तर आता सगळेजण एकत्र जमलो आहोत तर खूप मज्जा वगैरे येते. त्यानंतर मामाने गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग तुळशीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग आम्ही सगळे जेवायला बसलो. इथे सगळी आमच्या घरातली चिल्ली पिल्ली जेवायला बसलेली आहे. मी त्या दुसऱ्याच दिवशी आलेले. ही माझी 2 नंबर मावशी आहे जी मुंबईला असते. त्यानंतर इथे सगळ्या जणी जेवायला बसलेले आहेत एकत्र. जा ना वाढ ना. इकडनं गोर आहेत. आईला आज गोदरेज एक्सपर्ट इझी 5 मिनिट हेअर कलरचं मेहंदी लागते. असं हातात पकड, असं हातात पकड, बतू नको असं धर पकड. पण काळे होणार का यांनी केस? आहे ना याच्यावर काळ लिहिलेला आहे ना, कुठं नाही आहे ना बघ बाई. अजून कलर लावतोय कलर येत नाही मा पेन नाही येणार दर्गो कलर बघ गो हे नाही येणार ना. अडी 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 आता काय 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 करणार हातीनच लावतोय. हा हाती एक हातीनच लायचा थांब. त्यानंतर या तिघींनी मला फोर्स केलेला की दीदी मला मेहंदी काढ, मला येत नाही तरी पण मी त्यांना काढलेली. तर अशा प्रकारे मी ह्यांना छोटीशी मेहंदी काढलेली आहे. चलो ए चला. आता मामाचं घर बघायला जाणार आहे मी. ही माझ्या मामाची मुलगी आहे, मोठी मुलगी आहे. चल 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 पुढे. हाय कर. हाय मामाचं आमच्या मेहण्याचं घर बघायला चाललेलं आहे. चला थोड्याच वेळात
थोड़ाच वेळ दिते, इथेच घर आहे ते कुठून ग इकडन रोड नाही का इकडन ग सिया कुठे गेली असं मामाचं घर बांधलंय मामानी आजूबाजूला अख्खी झाडं आहेत या नवीन घराचं कन्स्ट्रक्शन चालू होतं त्यामुळे मग गणपती जुन्या घरातच पुजलेला अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे पाऊस पडत होता त्यामुळे काम थोडं थोडं राहत होतं आमच्या इथे पूर्ण चिऱ्यांचं घर बांधतात विटांचं घर तुम्हाला क्वचितच बघायला भेटेल आमच्या इकडे हे कोण हे सगळे चिरेचे तिथं समोर लाल दगड हे एवढा मोठा पूर्ण त्यांनी हे केलेला आहे पॅसेज हा पूर्ण असा पॅसेज आहे एवढा मोठा आणि नंतर मग इथे एंट्रन्सला एक खिडकी ठेवली आहे इथे पूर्ण आय थिंक तो फरशा लावणार आहे ना त्यानंतर एंट्री केल्यावर असा हॉल आहे इथे अजून सध्या तर काम चालू आहे सगळं ए मामी सांग कुठे कुठे काय 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 ही देवाची खोली आहे ना असं तर अंधार आहे काय दिसत नाही इकडे काय मामा इकडे बेडरूम आहे ना काम चालू आहे दोन खिडक्या काढल्या आपलं देवर हे किचन आहे किचन का पूर्ण फरशा लावणार का किचन हा ना इकडे बेडरूम आहे आपलं इकडे बाथरूम अटॅच करणार आहेस ही कोण ही काय हे मास्टर बेडरूम आहे हा हा अरे वा मस्त आहे की इथे पण इथे इथे एक खिडकी आहे ना आणि इथे एक वरती जाऊया आता त्यानंतर चला वरती घरामधनच मामानी हे काढलंय पायऱ्या काढल्यात ही आमच्या मामाची दुसरी छोटीशी मुलगी सिया सिया हाय कर हाय हो आणि हा हा आहे गेस्ट रूम वरती ये बरं असा पूर्ण मामानी असा वर्ण इथनं असं पूर्ण असा व्ह्यू दिसतो मस्त पैकी हो पूर्ण मामाच्या घराच्या बाजूला आहे आणि हे सगळं संपूर्ण असं स्लॅप आहे अजून बांधकाम खूप चालू आहे जेव्हा आत्ता मी आले तर एवढं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे प्लास्टर वगैरे झालेलं आहे पण जेव्हा नेक्स्ट टाईम येईल नेक्स्ट टाईम आले मग मी तेव्हा तुम्हाला पूर्ण झालेलं घर दाखवेल मस्त रे मस्त मला वाटतं 1000 रुपये पुढे आहे 1600 म्हणजे जास्तच ना